त्या एसटी महामंडळातील विलीकरणाच्या लढ्याला त्या 52 कष्टकऱ्यांना अभिवादन करतो. त्यासोबतच या नगराचं प्रतिनिधित्व लांब काळ करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार, वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचा जाहीर निषेध यासाठी करतो. या 52 कष्टकऱ्यांपैकी एकाही कष्टकऱ्यांच्या घरी ते गेले नाही. धिक्कार 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 धिक्कार. कष्टकऱ्यांना घाबरू नका, गुणरत्न आहे बारामती मध्ये. मला माहित नाही आराध्य दैवताचं डेफिनेशन काय. डेफिनेशन म्हणजे व्याख्या. आम्ही प्राथमिक शाळेत असताना शिकत असतो व्याख्या, आणि व्याख्या आराध्य दैवताची मला या प्रस्तुत साखर सम्राटांनी काय आहे ते मला अद्यापही समजलं नाही. पण मी या बारामतीतून सांगू इच्छितो, साखर कारखान्याच्या जवळ बारामतीच्या पोस्टर लावण्यात आले आराध्य दैवत म्हणून. कुणाचे? तर कामगारांचे. मी बारामतीच्या सभेतून सांगत आहे, मुख्यमंत्री अजित पवार, तुम्ही कष्टकऱ्यांचा तुम्ही कैवारी नाहीत म्हणून शरद पवार असतील किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री असतील ते आराध्य दैवत नाहीत म्हणाल मी. तुम्ही म्हणायचं नाही नाही, ते आराध्य दैवत नाही. न्यायालयीन लढाईमध्ये कष्टकऱ्यांसाठी शिळे तुकडे खाणारे आम्ही सगळेजण, मी 92,000 कष्टकऱ्यांसाठी बाजू मांडत आहे. यापूर्वीच्या अनुभवाप्रमाणे त्यांनी अनिल देशमुखांच्या प्रकरणात जसे देशातले वकील आणले, त्याच्या अगोदरच्या प्रकरणात जगातले वकील आणण्याचा प्रयत्न केला. जर ते सच्चे असतील तर येणाऱ्या 20 तारखेला त्यांनी त्यांचे जे कोणते जगातले पैलवान आणायचे असतील वकील, ते आणावा, आम्ही तयार आहोत. त्याने लंडीचा डाव खेळून असं म्हणू नये की आम्हाला वेळकाढूपणा, जर वेळकाढूपणा जर सोडला तर भारतीय संविधानाच्या जोरावर आणि लिखित ठळक शब्द माननीय उच्च न्यायालयाला दाखवू आणि विलीनीकरणाचा लढा जिंकू. फक्त सरकारनं लंडीचा डाव करू नये. विरोध कोणाचा? खुले अंतकरणानं सांगतो, 25 वर्ष टाळ्या पिटाळून घेतल्या, स्वतःच्या युनियनकडे बँक आणून दिली, सहकार क्षेत्रामध्ये तुम्हाला माहीत आहे कसा त्यांनी दबदबा चालवून घेतला, कारण लोकांना कळत नव्हतं. केवळ आणि केवळ शरद पवारांनी मन मोठं करावं आणि कष्टकऱ्यांना हक्काची पूर्ण भाकर मिळू द्यावी. माझं मत आहे आणि मत माझं सर्वांकष विचारानंतर तयार झालं आहे. केवळ शरद पवारांमुळे विलीनीकरण होत नाही आहे. अजित पवार, शरद पवार आणि सरकारनं मराठा बांधवांची फसवणूक केली. आम्ही केवळ संविधानिक बाजू मांडली, एवढंच मी म्हणेल.